नमस्कार, अंबाई मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मटणाचं लोणचं बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य, मटणाच्या लोणच्यासाठी साहित्य, मटण 1/2 किलो, आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे ही, मीठ, लाल तिखट, मोहरीची डाळ, भाजून घेतलेल्या मेथ्या त्याची पावडर घेतलेली आहे, तमालपत्री, गरम मसाला घरी बनवलेला, तेल. सुरुवातीला आपण मटणामध्ये पेस्ट घालूया. 4 चमचे घेतलेले आहे. नंतर हळद पावडर घालूया. मोहरीची डाळ 1/2 चमचा, मेथ्या 1/2 चमचा, गरम मसाला 1-2 चमचा घ्यायचा, मीठ, लाल तिखट. असं मिक्स करून 1/2 तास तरी ठेवायचं, जे सगळं चांगलं मुरतंय त्याला. बरोबर आता 1/2 तास झालेला आहे सगळं साईड लावून. आता आपण फोडणी करून घेऊया. तेल घालूया. छोटे 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. नंतर टमाटर घालू. नंतर मटण घालायचं. त्याच्यामध्ये पाणी जरा पण घालायचं नाही. तरी 2 मिनिटं हलवून तुम्ही जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या नवीन नवीन रेसिपी तुमच्या मोबाईलमध्ये येतील. सर्च करण्याची काय आवश्यकता लागणार नाही. हे असं चांगलं सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये काही पाणी घालायचं नाही, वरतीच पाणी ठेवायचं प्लेटमध्ये. गॅस बारीक करायचा. कमीत कमी 1/2 तास ठेवायचं सुरुवातीला. आता बरोबर 1/2 तासानं असा कलर आलेला आहे त्याला आणि पाणी पण सुटलेलं आहे. आता प्लेटमध्ये पाणी ठेवायचं नाही, म्हणजे मटण सगळं सुकं होऊन येते. आता आणि 1/2 तासानं आपण हे मटण परत हलवूया. आता यातलं पाणी पुरं आटलेलं आहे. हे तयार झालंय. गॅस बंद करूया. आता हे मटणाचं लोणचं तयार झालेलं आहे.
ह्या मटणाच्या लोणच्यामध्ये पाणी न घालता शिजवल्यामुळे कमीत कमी 8 ते 10 दिवस टिकू शकते. व्हिडिओला लाईक करा व नक्की करून पहा.